ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा। चित्रकलेपासून तर साहित्यापर्यंत, कार्टून पासून तर संगीतापर्यंत, या सगळ्या क्षेत्रामधले तज्ञ असे ते कलाकार आहेत। आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावाने आपण या फाउंटेनचं नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत, त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते। त्यांचं राज ठाकरेंवर पुत्रवत प्रेम होतं आणि म्हणून आज या ठिकाणी जेव्हा नागपूरला आले तेव्हा त्यांना मी आमंत्रित केलं की तुम्ही या, मला खूप आनंद आहे की इथे आले। थोडासा हा अर्धवट काम आहे। आज आपण जो हा फाउंटेन बघितला त्याच्या बाजूला एक 10,000 स्क्वेअर फुटाचा फ्लोटिंग प्लॅटफॉर्म होणार आहे आणि त्याच्या बाजूला एक झाड राहणार आहे। ते खूप मोठ्या साईजमध्ये आहे की जेणेकरून आपण बारीक सारीक गोष्टी ती इलेक्ट्रॉनिक स्क्रीन राहणार आहे तो, आणि इथे म्युझिक पासून जर कुठलाही कार्यक्रम केले तर ते सगळे लोकांना आनंद घेता येईल। या सगळ्या गॅलरीमध्ये आम्ही आता खुर्च्यांचा ऑर्डर दिलेला आहे आणि साधारणतः 3,000 लोक खुर्च्यांवर आणि 2,000 लोक खाली खुर्च्यांवर बसू शकतील अशी व्यवस्था। याच्या तलावाच्या मध्यभागी 80,000 स्क्वेअर फुटाचं सोलर रूफटॉप सोलर असं एक मोठं रेस्टॉरंट होणार आहे जिथे बोटीतून जाता येणार आहे। आणि याच्या मागे एक बिल्डिंग बनते आहे, 4 मजली बनली आहे, ती 11 मजली आहे, त्यात 1,100 गाड्यांचं पार्किंग आहे। आणि तिसऱ्या मजल्यापासून 30,000 स्क्वेअर फूट असे फूड हॉल जिथे गरीब माणसाला स्वस्तामध्ये पावभाजी आणि भेळपुरी खाता येईल। 10व्या मजल्यावर 4 मल्टीप्लेक्स आहे आणि 11व्या मजल्यावर रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट आहे। त्याचबरोबर जो तेलंगणी तलाव आहे त्याच्या समोर 700 गाड्यांचं पार्किंग आणि तिथून डायरेक्ट म्युझिकल फाउंटेनला येण्याची सोय होणार आहे। आणि त्या तलावाला आम्ही लोटस गार्डन बनवणार आहे। सध्या 950 कमळाच्या जाती एकत्रित केलेल्या आहेत आणि याच्या एक्झॅक्टली पलीकडे एक बॉटनिकल गार्डन आहे। तिथे जगातलं जसं बुचर्ड गार्डन तुम्ही कॅनडामध्ये वॅनकुव्हरला बघितलं असेल तिथून प्रेरणा घेऊ, तिथे आम्ही आता 5,500 गुलाबाच्या जाती एकत्रित केलेल्या आहेत आणि मोठा परिसर आहे तो। त्या ठिकाणी एक मोठ्या जगातलं जागतिक दर्जाचं फ्लॉवर गार्डन होणार आहे। हे जे फाउंटेन आहे फ्लोटिंग याच्यावर 60 मीटर पर्यंत जाणारं जगातलं पहिलं फाउंटेन आहे। याचे आर्किटेक्ट फ्रान्सचे आहेत, याचे पंप टर्कीमधले आहेत आणि याच्याकरता संगीत AR रेहमान साहेबांनी दिलेलं आहे। आणि याचं जे विशेषतः कॉमेंट्री आहे ती इंग्लिशमध्ये अमिताभ बच्चन यांची होती, आज हिंदीमध्ये गुलजार साहेबांची आणि मराठीत नाना पाटील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोलू कधी सांगा। माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि नागपूरच्या माझ्या सर्व बांधवांना बहिणींद्वारे मातांना, मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही, जे काही पाहिले ते भारताच्या बाहेरच पाहिले। जे काही भव्य दिवेच असतं ते काही खाली करत असतात ते सगळं वरतच करतात, कारंजाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात। पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो। आणि नितीनजी जेव्हा बोलतात की एखादी गोष्ट त्यावेळेला ते बोलत असताना असं वाटतं की हे कसं होणार, पण ते झाल्यावरती कळतं की नाही हे होऊ शकतं। मला असं वाटतं नितीनजी तुम्ही नागपूरला येण्याचं अजून एक कारण ठेवलं की नागपूरला का यावं, ते नुसतं आता संत्रा नगरीत स्वागत याच्याऐवजी मला असं वाटतं कारंजा नगरीत पण स्वागत असं बोलता येईल, पण आम्ही कारंजे हे भारतात पाहिलेच नाही, जे काय पाहिलं ते बाथरूममध्येच। त्याच्यामुळे जे काय मी आज पाहिलं ते अद्भुत आहे आणि
फक्त नागपूरकरांसाठीच नाही तर मला असं वाटतं देशातली लोक आज हा शो बघण्यासाठी म्हणून नागपूरमध्ये येतील. आणि ज्यावेळेला देशातली लोक ज्यावेळेला नागपूरमध्ये येतील त्यावेळेला त्याच्यासाठी म्हणून जी बांधणी अजून जी लागेल ती पण मला असं वाटतं नागपूरमध्ये होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा नितीनजींना त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वांची मदत घेतो. धन्यवाद. बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल.